पैसे घेणार का तुम्ही हक्क यार आवाजे रावला हक्क सांगतोय गोपेची पैसे ती बंद करी गोपेची भारी बंद कर बघा हरपुड लय असाय ते थांबा बदल लवकर कर बंद कुत्रे गोपेची पैसे अरे राव त्याले भारी ही पण अरे लॉटरी तर दिसत ऍक्टिंग वाव काय भारी काय जेवण आहे मी काय मस्त ऍक्टिंग करतो तुमची लायकी तरी ऐका रोजच येतात सकाळी या दुपारी या कधी येतात माहिती बघत आधी लाव मी नाही लावणार ही गोप्याची पाहिजे ती बघायची असं बघायला का घरी का आजच टीव्ही घेणार आहे आम्ही तुझ्यापेक्षा मोठी टीव्ही घेणार तू आडवा एवढं लक्षात आज न करला तुला पण येतो लायकीच्या बाहेर नेतो आज टीव्ही घ्यायला तिकीट पाडाय पैसे आहे का निघाय तुमचा बरं ठीक आहे आवरून ठेव आम्ही निघणार आहे आता लगेच उतरून तिकीट नाही पैसे नाही तुमच्याकडे खरंच गेले का टीव्ही आणायला माझ्यापेक्षा भारी तर नाही आणायचे जाऊ दे मी पण जातो तेवढं नगरला हिंडाय तरी भेटल ते बंद करू तू भाऊ आज मी तुला तुझ्या लायकीच्या वर घेऊन आलोय वर लायकीच्या गोष्टी करू नका तुम्ही तुम्हाला सगळ्यात आधी शहरात मी आणलो होते सारले का जो आज मी कुडालचा कुडा आलोय पण आधी तू एवढं बेकार आणलो कुठून रे लय मोठा प्लॅन आहे तू फक्त बघत राह आता आता ना तू ना तुझ्या भंगार बाता बंद कर आणि मी जसं म्हणतो त्या पद्धतीने हे कर बघ आता आपण कशी टीव्ही घेणार काय तुझी टीव्ही औषिक आणि आमची केवढी तिच्यात पूर्ण तू बस आज मी टीव्ही घेणार तू यासारख्या गोरगरिबांना त्याच्यात मी पिक्चर दाखवणार अरे बस तू मी तर काय काय नेणार टीव्ही नाही मी तर लई नेणार तू फक्त एक टीव्ही घेऊन दाखव मला मग मान्य नुसतं आणले इथे मला असे गरीब लोक सोबत आणलेत मला त्याची लाज वाटू राहील एवढं नको फुगू नाही ते टाकीन चा हातात बघ तुला काय घ्यायचं सांग तुला मी भारीतलं गिफ्ट म्हणून काय नाही तू माझा भाऊ माझ्या संग आलेले साहेब काय म्हणते नमस्कार नमस्कार सोनू शोरूम मध्ये तुमचं आणि मनापासून स्वागत आहे सर धन्यवाद स्वागत आहे काय करू तुमची सर सर माझं मत काय माहिती का हो सर असा टीव्ही पाहिजे असा हा पूर्ण बसला पाहिजे त्याच्यात एवढा एवढी साईज लागते आम्हाला सर तुम्ही म्हणता तर यांच्या एवढा टीव्ही ए टीव्हीत बसेन असं बोलता तुम्ही हो ठीक आहे काय यांची उंची किती आहे सर 4 फुटाचा आहे सर नाही तुम्ही चुकीचं बोलता हे कमीत कमी 5-6 फुटाचे असेल एवढं कशाचं येटावा रे बसून जाईल गरीब लोकांकडे आपलं लक्ष नको तुम्हाला सांगतो मी की इग्नोर करा लोकांना इग्नोर गरीब लोकांना करा इग्नोर आणि आम्हाला दाखवा टीव्ही सर तुम्हाला अपेक्षेप्रमाणे ही अशी टीव्ही मिळेल पहा कशी वाटते तुम्हाला 7,500 रुपये अहो महागातलं दाखवा काहीतरी कोण आहे मी 7,500 रुपयाचं टीव्ही अरे 28,000 रुपये आपल्याकडे प्लीज एक समजून घ्या गोष्ट तुम्ही मला महागातलं दाखवा 7,500 रुपये पर मंथ आहे महिन्याला तुम्हाला एवढे पैसे भरावे मी हप्त्याव घेईन का अहो हप्त्याव असले गरीब लोक घेतात गरीब हप्त्याव घेतात मी नाही घेत कोणी हप्ते भरायची जाणत नाही हो सर काहीतरी मस्त बघे कॅश पाहू याची प्राईस सांगा कॅश सर
याची प्राइस आहे 2,29,990 रुपयाला तुम्हाला मिळेल. किती लास्ट म्हणजे किती झाली ती, किती झाली ती? सर 2,29,990 रुपये. 2,29,990 म्हणजे किती ते? सर तुम्ही चेष्टा करताय. नाही लक्षच नसतो. अकाउंट मॅनेज करायला 10 जण आहेत माझे. कोण काढतं खात्यावर पैसे, कोण नाही. SBI बँकेत याचा फोटो थकीत कर्जदार म्हणून ना काही ना काय ऐकू यांचं. पाहून घे रे साईडला घे. चला या. मला अजून तुम्हाला आवडली काही पीस आवडलं का? फ्युचर्स काय असू शकतात? त्याचे फ्युचर अगदी छान आहे. तुम्हाला सांगू कसं, कोणते शब्द सांगू हे मला समजा. हा टीव्ही जर मी लावला 5 किलोमीटर, तर 5 किलोमीटरवर जो बसला त्याची जळण का आवाजाने? जळाली पाहिजे त्याची. पैशानी जळवितो मला आहे ना, जळवायला आवडते. जळायला पाहिजे. 5 किलोमीटरवर सगळा जळला ना, पण जळायला पाहिजे. मला समजलं नाही सर काय. आवाज जर ऐकला ना का संपलं पाहिजे विषय. आपला नाद नाही झाला पाहिजे दादा. बरं अजून काय फ्युचर्स आहेत ते दाखवा आपण सर. हे तुम्ही पाहिलं का तुम्हाला, हे कशी योग्य नाही वाटली का तुम्हाला? हे कशी वाटली नाही, योग्य नाही वाटली तुम्हाला सर? आहे बरं का योग्य, पण हा उभा नाही बसवायचा, आडा बसवा. हो आडाच बसवा. काही ना काय ऐकू. ऐका साहेब तुमच्या पाया पुढते यांनी मला लिहिले काढले इथून मागे. पण तुम्ही तुला म्हणतोय तू मागे वाईट करू दे ना. बरं गोर गरीब लोक सोबत घेऊन येणावं लागतं. ओके सर. मला गरीबाच्या वासाने सुद्धा राग येतोय. दूर ठेवतो मी त्या लोकांना. ठीक आहे सर. हे कसं वाटलं बघा, हे तुम्हाला टीव्ही कसं वाटतं बघा. मग कसं बसवायचं गोपे, आडा बसायचा का उभा बसायचा? सुमित हा हा टीव्ही घेऊन टाकू आपण. फिक्स कराय. माझा फोटो लावू मस्त असा. मग कॅन्सल कॅन्सल नाही घ्यावा लागेल. याचा फोटो म्हणलं कॅन्सल घ्यावा लागेल. कॅन्सल ना कॅन्सल. सर तुम्हाला हा नाही आवडला का पीस? मला एक काम करा, अगदी मस्त मस्त सगळे टीव्ही दाखवा, मग मी ठरवणार कोणता घ्यायचा. ठीक आहे सर, चला पुढे. मग नॉलेज खूप आहे मला साहेब. तुमच्या शोरूमचा टाइम वेस्टेड घालून राहिले. कोण आणले तुम्ही? तू इकडे काय बोलता सर? या गरीब लोक, गरीब लोकांना बोलण्याची अक्कलच नसती. किती समजून सर. हे पहा हे बी छान आहे, आत्ताच नवीन याच्यामध्ये आलेला आहे. हे पहा. हा 15,000 डाऊन पेमेंट आणि 3,000 रुपये महिना आला. बोलू दे आम्हाला. काय बोलतात लोक असे? गरीब गरीब किती अवघड असतं गरीबांचं. एकदम छान आहे, तुम्हाला शोभून असं आहे आणि एकदम फॅसिलिटी बी चांगलं आहे याच्यात. तुम्ही सगळं मानताय ठीक आहे, पण निदान शेजारच्याची तरी जळाली पाहिजे ना आवाज. आणि असा आवाज असा कडक आला पाहिजे. हो सर, आवाजाचं म्हणता का तुम्ही? आवाज म्हणजे तुम्हाला ह्या टी व्हीसाठी होम थिएटर घ्यावा लागेल. अतिशय सर चांगला आवाज नाही. वाव, होम थिएटर? येस सर. का असतं ते बरं सर? होम थिएटर म्हणजे आवाजासाठी स्पेशल काढलेलं कंपनीने एक हे फुकटच्या आवाज. नको नको कशा नको सर. घ्या सर, फ्रीमध्येच आहे सर. तुम्ही मानताय म्हणून तुमचं मोठं मान. हो नाही भिकारी, 5 रुपये भाडं पण नाही भरणार. बघा 5 रुपये माझ्यासाठी काय सर? कधी अकाउंटवरून टॅक्सच कट होत असेल 2-3 करोडचा. सर काहीतरी म्हणत होते. काय म्हणला? टॅक्सी बसलो होता आता. आपलं काय ते घ्यायचं काय होतं? हा सर तुम्ही होम थिएटर घ्या. होम थिएटर प्लीज प्लीज दाखवा ना. चला प्लीज. चला सर, होम थिएटरसाठी तुम्हाला हे फक्त चहाच फ्री असतो की तर दुसरं काय नसतं का सर? तुम्ही सर काय कामीच बरं. हे हे असतं होम थिएटर. कोणतं आहे होम थिएटर सर? पहा हे पहा, तुम्हाला जसा आवाज पाहिजे तसा आहे होम थिएटर. आवाज देईन तुम्हाला. पहा बरं, हे होम थिएटर आहे का? हा हो, चष्म्यामुळे दिसत नाही. बरं नाही तो भारी बरं का? गोपे हात नको लावू. हे अतिशय चांगल्या प्रकारे हा होम थिएटर आहे आणि तुम्हाला जसं पाहिजे तसा आवाज मिळेल आणि अतिशय छान म्हणजे छान. माझ्या एकदम विश्वास असून घ्या. हाईट पण नाही मिळत. लाईक आणि सर प्लीज ऐका ना प्लीज. बघ रे बावळ. हां सर, तुमच्यासाठी 30% डिस्काउंट देऊ शकतो आमची कंपनी. प्लीज डिस्काउंट तर नको आहे मला. प्लीज तुम्ही एक काम करा, तो डिस्काउंट जो असेल ना गोर गरीब लोकांना वाटेल. गोर गरीबांचं काय बोलूकडे तांदूळ कुपनाव घ्यायचे ती साईडला. हे वेगळा विषय आहे. आम्ही घेतो आणि तो गहू पेरतो, तो उगवतो, मनाला आनंद वाटतो. जाऊ द्या, डिस्काउंट नको आहे. सुमित ते कोण आले चेक करे? कोण कोण आले? हा वेट वेट, थोड्या वेळ थांबा, थोड्या वेळ. काय बरं कोण आहे? हा बघतो बघतो. नाही नाही काय उशीर बिशीर काय नाही झाला, फक्त सांगितल्याप्रमाणे करा तेवढं. फॅन आलेत, फॅन पुढे तरी थोडी शांत बसत. फोटो ठीक आहे, फोटो तर फोटो घ्या. घ्या माझ्या एकट्याचा घ्या. आमचा घेतला. हो या येतो येतो. सर 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 एक एक थांबा जरा थांबा. काय आहे सर तुमचं? प्लीज थांबा. घ्या घ्या तुम्ही घ्या. सरांना घ्या. सर या घ्या.
अहो सर विश्वास नका ठेवू, तुमच्या पाया पडतो. अहो सर, अहो सर खरं ऐका ना, ऐका ना, हे ब्लर होतं ना त्यात, हे गरीब ब्लर करून टाका साईड. सर मला ठेवा, सर मला ठेवा. नाही तुम्ही गरीब कुठं सर, तुम्ही तर सर. सर माझा विश्वास ठेवा फोटो. ओके ओके, थँक्यू सर. वेलकम टू डू टू डारू. हॅलो लगेच या या चल चला ना. आज जीवनात जेवढं प्रेम नाही केलं तेवढं प्रेम होतू चाललंय आमचं. एवढं प्रेम होतू चाललंय. बाहेर खूप बोलला, सोनन बिनन रे बाहेर खूप बोलला. ऐक ना, ऐक ना, नको नको. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. दरवाजा राहील, सुमित प्रेमाने घे, प्रेमाने घेऊ. पण आवाज काय धगतू धगतू घेतो. सर्दीलाच माणूस तसे काहीतरी चांगलंच करत असत ना. आतमध्ये काय चांगलं काम करायचे भाऊ. प्रेमाने सुमित. अरे पण तुमच्या काय झालंय चौघात. तुम्हाला असा गेम करायचा होता नाही का माझ्या तरी डोक्यात आलत. पण आहे ना तर बॉम्ब लागला परत तुला शिस्तीत सांगतोय. बाहेर वर्ल्डत होता शिस्तीत. चल काही नाही म्हणित राहू मी राहू. मला मी आता माझ्या जायची वांदी केलेली आहे. मला शर्ट पाहिजे म्हणून नाही तर मी मोठ्याने वर्ल्ड पाहिजे. तू वर्ल्ड नको बरं का, तू शिस्तीत सांगतोय. पै सांगू नको. पण आता काय करायचं, उघडत जाय बाहेर. ओरडू नको पहिला, दोन मिनिट थांब. काय करावं भाऊ, ओरडू नको गोप्या. ओरडू नको तू पहिला. काय करावं भाऊ, हे गोप्या चौघांनी एवढा उद्योग केलेला. हा काय दे काय फडक कसले. त्याचा विसरलाय तो खाली. चांगलं तुम्ही गेम केलाय. मी तुम्हाला बघा बाहेर परत बोलायचं ना. आता नाही तुला परत मग असंच केलं जाईल तुझ्या सोबत. चल आता गुपचूप एक मिनिट थांब. हल्ला ना, लय उड्या मारीत टाना टाना टाना. नाही का हल्ला आता. चला चला आता फॅन पण होती ना. आता तुम्हाला सगळं चांगलं दिसत. असं तिथं बोलायचं. चला बोलायचं. गेल तर थोडस काम होत समजून सांगावं म्हणलं. थोडस फ्रेश करून आणला. आता कसे बोलणं कसं दिसतंय बदल. हा सांग आमच्या विषयी थोडस काय कसे आम्ही. नाही नाही यांची गावाकडची ती हवापाहून आहे ना, माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी येते. हो इतकं प्रेरणादायी आहे ना. एखादा म्हणजे मोठा पॉलिटिकल सुद्धा फिका पडेल. आम्हाला सुद्धा वाटलं होतं सर. म्हणजे इतके सुंदर आहे ना, मला डोळ्यात पाणी येतो अक्षरशः. रडत मी तीन तीन सर. ते ठीक आहे पण हा शर्ट आमच्या बेसिंग मधला दिसतोय. बेसिंग सांग काय त्यांना. काही सांगू नको. बेसिक मध्ये सेम असूच असतात शर्ट. सेम असतात. आणि कसं आहे माहिती का, तासा तासाला कपडे बदलतात आमचे ड्रायव्हर पण. हा तर शेवटी कसा का बसा आमचा ओळखीतला माणूस आहे म्हणलं. योग बदलतो दर तासाला शर्ट बदल. सर कुणाचा चेहरा बदलला सारखं दिसतंय मला. जातानी वेगळा, वाताने जातानी वेगळा. बदल काही जादू केली का सर. जादू म्हणजे खूप कमाल. आणि नेहमी यांच्या संगत राहत जा. नाही मागाची दररोज तू येण्यावानी करीत होतो ना, त्यामुळे दादांना राग आला. नाही परत जवळ राहा त्यांच्या. शहर बीर सगळं मी दाखवलेली आधीपासून. तुम्हाला नाही माहिती करी का थोडासा मागव आहे बास. तर ओके सर आता येतो. मला भेटून खूप आनंद झाला. फ्लाईट आमची मिस होईल. असंच प्रेम राहू द्या, असंच प्रेम राहू द्या. फ्लाईटला मागच्या वेळेस असंच झालं. फ्लाईटनी चाललो होतो आणि टायर पंक्चर झाला. खूप वेळ झाला. फ्लाईटनी होते टायर पंक्चर यांची. ऐका
असतं. तर येतो भेटतो मी नंतर, भेटतो तुम्हाला नंतर, भेटतो. होऊन जाईल, काय नाही. सर एक रिक्वेस्ट मी. हो बोला ना सर, बोला, काय म्हणता सर. तुम्ही ते फ्लाईट म्हणले, फ्लाईटला चाका असतात का, टायर असतात का, त्याला पंक्चर झाले म्हणले तुम्ही मग. असंच ना, असं टायर असतात ना विमानाला, टायर असतात ना, टायर असतात ना, बडे टायर असतात विमानाला, असतात ना पंचर काढतात. रॉयल शेतकरी सर. आपलं काहीतरी न्यू आपल्याला एक्सपिरियन्स द्या. तुम्हाला गिफ्ट घेऊन देणार होता. हो तुला गिफ्ट याच्यासाठी भारीतलं काहीतरी गिफ्ट. तुम्ही याला भारीतलं काहीतरी गिफ्ट दे. तू जे पैसे गिफ्ट, मी असं वाटत असतो गोर गरिबांना गिफ्ट वाटत असतो, असल्यांना नाही वाटत. वाईट लोक आहेत वाईट. चला आपला एक्सपिरियन्स द्या ना टीव्हीचा, टीव्हीचा एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स हो तर इथे एक्सपिरियन्स भेटतो का मोठ्याले यांच्यात आले नाही कधी. मग असंच असतो गप. हाय सर, बिग फॅन, बिग फॅन सर. आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत. थँक्यू सर. आम्ही तुमच्या मलेशियामध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये सर्व ठिकाणी तुमचे व्हिडिओ पाहतो. तुमचा ओनली फिल्म प्रोडक्शन नावाचा चॅनल हा इतका जबरदस्त चालला सांगायला सर. आम्ही तुम्हाला बोलवलं होतं. थँक्यू सर. सर मला तर 100% अभिजन सुम्याचं काहीतरी झगड दिसते, त्यामुळे एवढे लोक इथं ओळखी द्या. माझ्यासारखे कोणाला ओळख, लोक ओळखीत नव्हती सर. सर हो सर 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 आम्ही तुम्हाला बोलवलं होतं आमच्या तिकडे मोठा शो करायचा. तुम्ही शोला आले नाही, आम्ही इकडे बोलवलं होतं नगर मध्ये सर. सर तुम्ही साक्षात तुम्ही आयुष्यपद, तुम्हाला तृप्त झालो सर. आयुष्यपद बिग फॅन सर, बिग फॅन. काय सांगू सर तुम्ही राहिले आपल्याला सर. सर टॉपर होते ते, माहिती का सर. धन्यवाद सर. सर तुम्ही नक्की आमच्या शोला या नगर मध्ये, आम्ही तुम्हाला इन्व्हिटेशन कार्ड आता नक्की. सर 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 एक सेल्फी सर. आता ओव्हर ऍक्टिंग ज्यादा हो राहिले हो. घेऊ ना, घेऊ ना सर, नक्की भेटू परत. थँक्यू सर. थँक्यू सर. अहो असे फॅन लोक येतात, मला टाइम नाही भेटत. सिक्युरिटी नाही तरी पण आलोय मी इथं आज. सर आमच्या फॅन लोक खूप येतात. हो तुमच्या कार्यक्रमाला येऊ ना. काय आहे तुमचं नेमकं? आमचा मोठा कार्यक्रम आहे. हो येऊ येऊ येऊ. थांबा 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 थांबा, परत जाऊ, ऍक्टिंग करा, नाही तर पैसे नाही द्यायचं. बरं का? चला चला चला. हो टीव्हीचं कसं आहे माहिती का, एक्सपिरियन्स घे. सर 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 खूप मोठे फॅन. देवासारखे भेटले ना. सांगितलं सर. सर सर सांगितलं ना. खूप 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 अतिशय सुंदर तुमचे विचार सर. की बस असं आलं एकंदर सांगायला सर. विथ प्युअर ऍक्टिंग नाट करू राव. काय तुम्हाला दिले तेवढे पैसे आहेत की ऍक्टिंग करा प्लीज प्लीज. नाही ना पोर 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 इतकी येतो. आलो आलो. तुमचे खूप मोठे फॅन. हो थँक्यू थँक्यू. मोठे फॅन. आवाज चित्रंगेल फॅन. हो थँक्यू सर. तुमचे खूप मोठे फॅन. थँक्यू थँक्यू. मोठे आवाज सर. तुम्ही ना तुम्ही अवश्य या सर. खूप मोठे दुकान आहे आमचं. थँक्यू पॅन. थँक्यू. जाऊ काॅन. इतकं पॅन आहेत ना. काय सुरू आजकाल कसं माहिती का, आपण वजन वाढलं का तसे पॅन पण भेटतात. एवढी झाली तुमच्यासाठी. खूप पॅन लोक लांब लांबून येतात. खूप लांब लांबून फॅन येतात. खूप लांब लांबून सर गेले. सांगू का? मी बी तुमचा फॅन. थँक्यू. डोक्यात किती प्रकाश पाडू मी, किती वेळा सांगितलंय. गप तू शांतनु बोलू. आपल्याला एक्सपिरियन्स द्या. एक्सपिरियन्स बस बस. तुला तुझ्या लायकीच्या वर बसू राहिलो मी. तुला तर आता मधी अमेरिकेमध्ये 5 प्लॉट घेतले. बाप सलग एका खाली एक. शेती करू म्हणलं तिथे थोडीशी. काय मत तुमचं प्लॉट मध्ये? काय प्लॉट मध्ये म्हणजे आपलं नॉर्मल आहे पैसे एवढे. नॉर्मल गोष्ट आहे का? नाही नॉर्मल तुमच्यासारख्यासाठी पण. चंद्रावर पण म्हणलं 2-3 असं म्हणलं. खड्डे असलेले थोडे प्लॉट घ्यावं म्हणजे कसं बिल्डिंग बांधताना खड्डे खाणार. कळण थोड्या दिवसात किती पास्ता होईल तुम्हाला. काही टेन्शन ना घेऊ. तुम्हाला काही गरज पडली काही तर कॉल अंदाजे नॉर्मल मला करत जा. काही प्रॉब्लेम नाही सर. थंडे वगैरे तुम्हाला सांगू का? काही गरज नाही. काही गरज नाही. काही तुम्हाला. सलमान खानचा फोन यायचा. प्लीज पिक्चर मध्ये काम करा. सलमान खानचा मी नाही केलं. पिक्चर गरीब आहेत आपल्यापेक्षा. ते मनानी मनानी गरीब आहेत आपल्यापेक्षा. तर माझं म्हणणं काय माहिती का सर,
ठीक आहे, लावा ट्रेलर बिलर काय सांगा काय. सर हा लगेच सर एकदम टॉपचं मॉडेल आहे टॉप. आणि तुम्हाला पटेन असंच मला वाटतंय कारण तुम्ही आहे तसेच लेवलचं ते टॉप मॉडेल आहे. या सर तुम्हाला तुमच्या फॅनला वगैरे आम्हाला आमच्या कंपनीचं सांगा की दिल्ली गेट शेजारी आपलं एक सोनी शोरूमचं मोठं. दिल्ली गेट शेजारी? हो सर. ओके ओके, खूप छान. आणि काही प्रॉब्लेम नाही, दिल्ली गेट शेजारी जे सोनीचं शोरूम आहे त्या ठिकाणी आम्ही येऊ, खरेदी कंटिन्यू करीत जाऊ. आणि तुमचं फॅनला लोकांना सांगा, फॅन लोकांना सांगू आपण खरेदी करायला दिल्ली गेट शेजारी सोनीच्या शोरूम मध्ये, काही प्रॉब्लेम नाही. तर लावा ट्रेलर. हो लावतो सर. भारी क्लिअरिटी, खूप भारी क्लिअरिटी राहते. पण मॅ टी व्ही पेक्षा नाही तुझी टी व्ही कुठं याची लेवल नाही होऊ शकत. नाही व्हायची. हा हा मस्त आहे. काय बाय कुडाळचे माणसं आहे, अमेरिकेचे आहे का काय? मला दिसे ना, मी गेलतो तेव्हा दिसले नाही लोक तिथं. नाही राव कुठे इंडिया गेलत का अमेरिकेला? अरे जाम गाव नाही जात तू, काही काही चाललं तिकडे. आणि कुठे हिंडत होती बा त्या दिवशी मी गेलता? मला काय माहिती, त्याग तू बंद किंवा लागत त्याग कसा असते बरं का याच्यात काय काय खरं असू शकतं. गोळी काय नाही, गोळी असं नॉर्मल. अरे आवाज क्लॅरिटी भारी वाटते मला. क्लॅरिटी कसं काय येतोय आवाज? असं काय उरून चाललंय बघ, ते पुढे चाललंय. येतात ठीक आहे, पण दोन दोन लावले परत गेलं. काय झालं सर? काय झालं काय? काय सर ते ऍडिओ तुम्हाला आवाज पाहिजे नव्हता ना, ते आवाज दाखवला तुम्हाला. भारी आवाज. पण आवाज लय भारी राव. माझ्या घरी कसं आहे मग? तुमच्या मनात वक्त आहे का नाही? पण तुम्ही घाबरले काय सर? कोण घाबरले? कोण घाबरले? कोण घाबरले? तुमच्या हृदय सवय मला ही जरा जादूच आवाज, जरा क्वालिटी जरा कडक आहे बरं का हे. मी तर शेजारतीची नाही, त्याच्या शेजारतीची पण खतरनाक होऊन जाईल. हा खाक होऊन जाईल. फिक्स घेतला टी व्ही, बुक करून टाका लवकर. पण बेकारच वाज येत राहू सांगून. हो पण घाबरलं खूप. कुठे कोण घाबरलं? मला तर माहिती तुम्ही काहीतरी नाटकच केले स्वानन बिनन. मला तर 100% डाऊट आहे. काल ते बेकार आणि माझ्या घरी बसत होती. हो सर फिक्स वर का आपली टी व्ही? कोणची ही? हो फिक्स. आता तू कशी तुम्ही वाट लागली? काय वाट लागली? तू एकदम नाही. तुला काय घ्यायचं नेमकं सांगड आहे मला. हे काय हे? हे नाही मेंदू काय परिवर्तन झालं का काय? कोणतं घ्यायचं? हे म्हण ना मग. बरं हे घेऊ हेडफोन आपण. काय नाही होत आलाय पैशाला. कस काय भारी का? अजून काय घ्यायचं बरं? अजून हे बॉक्स काय घडे पाहू घडे. फिक्स करून टाकाय. हा सर घेतली. गॉड काहीतरी पैडे वाटतंय. पैसे नाही बो बार पैकीच करायची. अरे काय मूर्ख माणूस आहे. तुटलं पिटलं काय नाही घ्यायला? तुटलं फुटायचं भेटलं बरं का? लेक सोनीचं शोरूम येत नाही. नाही फुटलं, नाही फुटलं. याची भरपाई, याचे सगळं कपडे कांदा निघून पण भरपाई नाही व्हायची. लहान लेकरून पडले नाही. नाही चुक जिथं गाठलं तिथं ठेवले. हे काय बाबत पण आहे, तुम्हाला आकली नाही काय पोरांना? गावची गिफ्ट घ्यायला मूर्ख राहिली मला. दे बोल बोल तू मॅथ सपोर्ट. शिव्या घाल, शिव्या घाल. काय आता कसे वाईट लोक. प्लीज आपली टीव्ही बुक केली तेवढी पॅक करा, टीव्ही पॅक करा. प्लीज आपलं बिल करून टाका टीव्हीचं. घेऊन जायचे आपल्याला आवश्यक नाही सर. बसा कसा बिग फॅन आहे सर. डिसेल्ट सर प्लीज. डिसेल्ट काय असतं? डिसेल्ट सर म्हणजे बसा.
सर म्हणजे असा विषय असतो नाही असा विषय खूप मोठमोठ्या प्रॉपर्टी डील केल्या मी प्लॉटच्या ओके प्रॉपर्टी बिल्डिंग पण कधी इतका आनंद नाही झाला आज टीव्ही घेताना उभा राहिलाय बिल करा लवकरात लवकर करा काय प्राइस काय सर लगेच सांगतो प्लीज सर लगेच थोडा वेळ द्या फक्त प्लीज सर मी तुमचा बिग फॅन झालो सर प्लीज थँक यू सर मला तुमचं गावाचं नाव कळेल का सर किती वेळा सर प्लीज थोडस प्लीज सायलेंट करा गावाचे नाव का घ्या गावाचे नाव घ्या नाही नाही यायचं नाही सर फक्त गाव कुठे राहतं तुम्ही मला तुम्हाला भेटायला यायचे माझ्या मित्रांना घेऊन सर असतं पडून आम्ही सर मला वेळ देतान का प्लीज नक्की तुमच्यासाठी वेळ काढणार आपण नक्की काढणार आमचं एक बिल करा तुम्ही गावाचं देवाचं तुम्हाला मी डायरेक्ट पत्त्यासहित देणार आहे थोड्याच वेळात तुम्ही बिल करा सर एवढा लांबून तुम्हाला लोक भेटायला येतात मी अचंबित झालं सर मी तुमचा बिग फॅन झालो याचं काय हे चालूच असतं हे किरकोळ फ्लॅट नाही येत लोक तुम्हाला भेटण्यासाठी अहो ते किरकोळ आहे लोक हेलिकॉप्टर नाही येत सर मागच्या वेळेस तुम्हाला गोष्ट सांगतो एक हेलिकॉप्टरने माणूस आलता आणि मी दिसल्या त्याने उडी फेकली बरा तो मकात पडला बरा तो मकात पडला बरा तो मकात पडला सर एक गुंडा तरी जागा आहे का सत्य गेली ते एक छोटस काम करा तुम्ही सर बिल तयार करा वरून पडला खाली हेलिकॉप्टर तुम्हाला भेटण्यासाठी चुकून मकात पडला चुकून मकात पडला उसात पडला असता तर काय झाला असता सर तुमची टी व्ही 75 इंच आहे त्याची प्राईस आहे 2,29,790 रुपये सर डिस्काउंट सोडून डिस्काउंट दिला तुम्हाला सर तुमच्या डोक्यावर परिणाम झाला काय चार वेळा सांगितलं डिस्काउंट नको अहो पैसे इतके झालेत मला मी डिस्काउंट कशाला घेऊ मारायला तुम्हाला सांगतो तुम्ही जर चार वेळा म्हणतच असाल तर घरी जा आणि पंगत खाऊ घाला लोकांना पंगत गुलाबजामुनचं जेवण पुऱ्या आणि अजून काय नाही मला जेवायला बोलवा आतापर्यंत तुमचा सारखा एवढा माणूस पाहिला नाही सर प्लीज इतकं फॅन आहे तुम्ही निमित्त जबरदस्त फॅन झालो सर थोडं हळूच हळूच आवरा स्वतःला आवरा सर काय बोल शाहरुख खान सलमान खान गरीब आहेत मनाने माझ्यापेक्षा सर मनाने श्रीमंत माझा पत्ता मी मला तुमचा पत्ता सांगा ना मी तुम्हाला पत्ता तुम्हाला 2 मिनिटात देणार आहे बिल झालं भेटून जाईल थोड्या वेळाने बिल झालं तर पेमेंटचा आपला विषय आला असं ना पेमेंट पर्यंत आता ते पेमेंट करा सर पेमेंट पाकिट आणलं होतं तू अरे काय बोलता नाही का होणार किती वेळा सांगतो विश्वास ठेवू नका यांच्याकडे एक पाकिट तोंड बंद कर याचं तोंड बंद कर पाकिट आणलं सुमित तुझ्या का असेल पाकिट माझं कोणतं पाकिट क्रेडिट कार्ड दे क्रेडिट कार्ड पाहिजे माझ्या कसं आधार कार्ड आहे माझ्याकडे आधार कार्ड अहो माझ्या घरी काल टी पाहिजे सॉरी सर सॉरी काय झाला सर प्रॉब्लेम अहो मी येताना फॉर्च्युनर घेऊन आलो पाकिट इंडिवर मध्ये राहिलं गिफ्ट करायची टीव्ही सर येताना तुम्ही फॉर्च्युनर मध्ये आले आणि पॅकेट तुमचं इंडिवर मध्ये राहिलं इंडिवर मध्ये राहिलं सर मला थोडी शंका येऊ राहिली हो तुमच्या बोलण्यात बोल आहे का काय बोलले तुम्ही आता सर अहो 2 गाड्या आहे माझ्याकडे सर 2 म्हणजे 4-5-10 गाड्या आहेत त्यातली एक इंडिवर आहे ती घरी आहे लावलेली चुकून मी मला वाटलं तिच्यात बसायचं हे बसले फॉर्च्युनर मध्ये मग मी पण फॉर्च्युनर बस मध्ये बसलो शांत बस प्लीज आता करू काय मला सांगा आता गाडीत नाही आलं प्लीज मी काही झालं तरी तुमचं जाणार नाही हे वाटलंच तरी तुम्हाला इज्जतला नाही धक्का लागून देणार सर अहो गॉगल पण 5-15-20 हजाराचा असेल देऊ नाही नका 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 सर घड्याळ असेल पण नका 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 देऊ देऊ नका नका मग करू काय मी प्लीज मला टीव्ही तर न्यावाच लागेल पैसे घरी पडू नये सर प्लीज याच्या व्यक्ती मी काय मदत करू शकत नाही पैसे तर लागतील सर मे बी एक नोकरीलाच आहे सर इथे प्लीज प्लीज मी नाही मदत करू शकत अंगठ्या घ्या नाही 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 राहू द्या अंगठ्या राहू द्या मला टीव्ही न्यावा लागेल प्लीज न्यावा लागेल काहीतरी पर्याय करा पैसे घरी उत आलाय आता कसं मला इथं लाज वाटल्यावर वाट राहिली मला आज टीव्ही घेता येऊ नाही राहिली सर काळजी करू नका तुम्ही मी तुमचा बिग फॅन झालोय मी ठीक आहे पण आता करू काय रडू नका तुम्हाला मी रडवून देणार नाही तुम्ही आता माझ्या नाव उधार टीव्ही घेऊन जा तुमच्या नाव उधार मला पटा नाही तुमच्या नावा कुठं तुमच्यासाठी पैसे किरकुळे सर एवढं लांब लांबून तुमच्याकडे एवढे मोठे फॅन येतात अमेरिका मुंबई पुणे दिल्ली आग्रा आणि मी तुम्हाला टीव्ही उधार देऊ शकत नाही असं होऊ शकत नाही तुम्ही बिंदास माझ्या नावावर घेऊन जा मला हे बरं वाटेना तुमच्या नावावर कुठं बिल आणि उधार काय नाही होत एक छोट्याशा माणसाने मोठ्या माणसाला मदत केली काही कमीपणा वाटतो का
ओके ठीक आहे काढा बॉक्स काढा बॉक्स काढा सर लय खुश झाले ना खुश काय तुम्हाला टेन्शन आहे अभिनंदन अभिनंदन तुमचं आज तुम्ही टी व्ही घेतली आहे देऊ का काही नाही 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 काही नाही चला ओके बॉक्स घ्या आणि आपला फॉर्च्युनर मध्ये आम्ही लोड करतो ओके सर आमच्याकडे आम्ही हाताने तो ग्राउंड टू अर्थ माणूस आहे मी काढा घ्या 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 सेल्फी घ्या मला साधा आयफोन आहे सर आयफोन घ्या घ्या हो हो थँक्यू एक मिनिट घ्या 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 ओके झाली सेल्फी आहे आपलं तुमच्या मोबाईल मध्ये आलेली ओके सर ओके माझी फॉर्च्युनर माझी बाहेर वाट बघत आहे लवकर टी व्ही लगेच देतो सर तुम्हाला ओके फिक्स ओके ओ सर अहो काय उरी इथे ते सर सर अहो तुमच्यासाठी काय हे कशासाठी सायको सावकाश हे कशासाठी हे कशासाठी टेन्शन काय घेऊ नका सर सगळं झालं व्यवस्थित एक दिवस तुम्हाला मी माझी फॉर्च्युनर दाखवीन तुम्ही इथे येऊ नका ओके सर बाहेर कशाला येतात हा माझं नाव बिल केले सर तुमचा पत्ता वगैरे ऍड्रेस वगैरे मी त्यासाठी ते बघा मी कार्ड तयार करून आलो येतानाच घेऊन आलोय हे आपला पत्ता आहे ह्या पत्त्यावर या तुमचं काय असं पेमेंट तिथे जाऊन मागा माणूस असतो कंटिन्यू मी नसलो तर आणि पेमेंट घेऊन टाका काही अडचण नाही ओके आपली गाडी ठेवलं ते ठेवलं ना असलं जर हात कर गाडी नसेल तर फॉर्च्युनरच ड्रायव्हर मला माहिती चल चल लवकर हो सर येऊ का नमस्कार आज दिवस खरंच चांगला झाला एवढ्या मोठ्या माणसासंग आज भेट झाली माझी खतरनाक घेतली कोणा दम असला तर टीव्ही घेऊन दाखवा एकच नंबर टीव्ही सगळं तोडली माझ्यासारखी टीव्ही आणि कोणा दम असेल तर घेऊन दाखवा टीव्ही माझ्यासारखी टीव्ही कोणा दम असेल तर घेऊन दाखवा तुला दम आहे का मग मी आणि दम असेल तर एवढं काय अवघड नाही पडलो असतो मी पण काय विषय नाही टीव्ही घेतली मज्जा होणार दूर होणार संध्याकाळी खर्च जेणे त्यांनी त्याचा करून का माझ्या नादाला हिंमत असेल तर लागू नका माझ्या नादाला लागू नका माझ्या नादाला लागू नका ओ एक्सक्यूज मग दादा दादा मला एक सांगा बरं एवढं ए साहेब कुठं राहता सांगा बरं हे पा यांनी आमच्याकडे टी व्ही खरेदी केली आहे सोन्याची हेच घर आहे साहेब हे काय नाही ते कुठं आहे सर ते हेच समोरचं घर हे ते समोरचं पडकं समोरचं काय बोलता तुम्ही साहेब तेच घर आहे हो तेच घर आहे ठीक आहे पा तुम्ही बापरे हेच बाबा दिसतात ते त्यांनी पत्ता दिल्याप्रमाणे नमस्कार बाबा नमस्कार बोला तुम्ही एक इथं कामाला बोला काय म्हणता विषय असा आहे बोला की ते तुमच्या साहेबांनी माझ्याकडून एक टी व्ही आणली मोठा बरं तर त्याचे पैसे न्यायला आलो तुम्ही इथं माझ्याकडं तुमच्याकडे आलो पैसे न्यायला पैसे न्यायला टी व्हीचे हो बरं बरं मी तुम्हाला दाखवतो जरा मग मला विचारा तुम्ही टी व्ही घेतला का ठीक आहे चला दाखवा चला यावर इकडे तिकडे कुठं सर या तुम्हाला आज दाखवतो बाबा आतमध्ये मी आज दाखवतो काय ते या परिस्थिती यावर या या भाऊ या इकडं हे काय चाललंय काय इकडे कुठं चाललं थांब तरी जरा तू सांगतो सगळं काय आहे ते काय भाडगडे काय नाही सगळे तुला कळलं हे बघ हे काय हा काय आहे इथं पडलेली भिंत आहे पडलेली भीत आहे ना मग आता तुम्हाला सांग ही जर माझी भीत पडली ही बांधायला माझ्याकडे पैसे नाही आणि तुला टी व्ही कसा गाय घेऊ मी तुझा बाबा कुणी सांगितलं तुला अहो बाबा मी तसं कसं काय येऊ त्या कालच्या साहेबांनी तुमचा इथला पत्ता दिला मग पत्त्यावर आलो मी पैसे न्यायला तुला पत्ता कुठे दिला अहो कालच्या एक साहेबांनी दिला तुमचा पत्ता साहेबांनी पत्ता दिला ना ये माझं तुमचं नाव काय म्हणले खंडूनाना मी खंडूनाना ये इकडे अहो खंडूना दादा त्या माणसाची अशी काय चव घालून राहिली तुम्ही एका मिनटं तुम्ही बंडल फेकीन
आणि तुम्ही त्यांची अशी चेष्टा करता हे दाखवतो मला ना. आम्ही असे कोणाची गोष्टीची बदनामी करू नका ना. एवढे मोठे ते साहेब आहे. सांगतो मी तुम्हाला, तुम्हाला काय झाले ते मी तुम्हाला, तुम्ही काय झाले मला नेमकं सांगा ना काय झालं ते. बसा हा बोला काय म्हणता. अहो खंडणाना, कालच्या आमच्या शोरूममध्ये दोघं तिघं जण आले होते. सोनं बिनं त्यांच्या गळ्यामध्ये हातामध्ये त्यांची काय ते एवढे मोठे साहेब होते. त्यांच्याकडे पैसे वगैरे काहीतरी ते राहिले विचारले म्हणले ते. आणि एक एवढ्या मोठ्या माणसाला आपण सहकार्य नाही करायचे एक विचार केला आणि माझ्या नाव त्यांना टी व्ही दिले मी आणि त्यांच्यासाठी तुम्ही पैसे त्यांनी ते कार्ड वगैरे सगळं दिलं आणि पैसे न्यायला आलो तुम्ही. याच्यात काय चुकी माझी. तुम्ही माझ्याकडे पैसे द्यायला आले. आलोच ना, त्यांनी सांगितलं साहेबांनी म्हणून चाल. हो माझ्या घरचं भिजाड पाहिलं पाहिलंय. हां सोसायटी वाला सकाळपासून मोमोलतोय. बरं का माझा थकबाकी भरा थकबाकी भरा. ती थकबाकी भरायला माझ्याकडे पैसा नाही. हां आणि तू माझ्याकडे आलाच कसा काय. अहो साहेबांनी सांगितलं म्हणून मी आलोय. ते साहेब कसे होते ते मला सांग पहिले. खंडणाना तिघ जण मॅन होते. तिघ जण माणसं खूप चांगले कपडे वगैरे त्यांच्यात चायनीज होण्याच्या एकदम बोलायला बी एकदम उत्कृष्ट बोलत होते आणि फॉर्च्युनर गाडीमध्ये आले होते ते म्हणले बा. आणि विषय असा झाला की त्यांचं पाकिट इंडवर गाडीमध्ये गेलं. बरं मला म्हणले माझं पाकिट वगैरे माझ्याकडे तळमळ करायला लागले. मी एक चांगले मोठे साहेब असल्यामुळे मी त्यांना देऊन टाकलं. म्हणलं माझं नाव घेऊन टाका गाडी. माझ्यात काय चुकलं आहे माझं. पोर होते का असे होते का लय भारी लय भारी. एक बुट्ट होते एक बॅरसर होतं. एक बॅरसर म्हणायचं होते. मला थोडा संशय आला नादी नका होतं होतं. ऐक मी तुला सांगत भाऊ, आमच्या अख्ख्या गावातली जी घाण आहे ना ती आहे. ती तीन पोर आहे. काय बोलता. हां त्या तीन पोरांनी माझ्या घराचं भिताड पाडलं होतं. तर मला म्हणा तुम्हाला हात धुवा 10,000 रुपये कमी देतो. माझ्याकडून 1,000 रुपये घेऊन गेला. माय नाही घरा येऊन आलेला नाही. म्हणजे त्या पोरांनी मला चुना लावलाय. चुना लावला भाऊ. मला फसवलंय. नाही फसवलं. माझ्या एवढ्या मोठ्या शोरूममध्ये येऊन तिने मला चुना लावला. चुना लावला. मला पाणी मिळेल का थोडं पाणी. बघितलं तू आज काय आहे का फुटका ताब्या तरी आहे का. हरामखोरांनी मला फसवलं रे फसवलं. आधीच कर्ज बाजार होते. इकडचे तिकडचे पैसे द्यायचे. आता ये ओ खंडून दादा. अहो तुम्ही पाणी तर नाही पाजलं पण ते तलप झाली. चहा तरी पाजा तुला. अरे बाबा माझ्याकडे चहा प्यायला पैसा नाही. आणि तू का माझ्या मागं लागला. उठ बरं तू निघितून. जरा माणुसीचा भाग ठेवा. मी लुटलो लुटलो पूर्ण लुटलो. बघ गोप्या एखाद्या डायरेक्ट कडे तर किती पावलं चाललं काय. हा काय दाखव नाही एकदा घालाय राहू. कल्पगुण नाही दिले. तू लायकी नाही. तुझी किंमत 27,000 आणि तुझी काही किंमत पण नाही. झिरो किंमत. झिरो किंमत आहे माई. किमतीत काढा लोकांच्या. हवलं पण काल तुम्ही सोन्यांचे ते कुठून आणलं होतं. लईला अजून कळालं सोनं कुठून आणलं होतं. भाऊ ते सोनं कुठून आणलं माहिती का. आम्ही गेलतो नाटक कंपनीमध्ये. सगळं सोनं नाणं सगळं आहे ना ते खोटं. हां ओके सर. काय प्रॉब्लेम नाही. सोने बिण्याची पण तुम्हाला जे भाडं असेल ते देऊन टाकतो. घड्याळ पण भारी याची पण तुम्हाला सगळे पैसे टायमाला भेटतील. फक्त आहे ना कलाकार टायमाला पोचतील ना. नक्की नक्की पोहोच. मग चालम पैसे तुम्हाला देऊन टाकतो बरं का. काही झालं काम. आणि तू इथं काय करत होता. तू तर म्हणला टी व्ही आणायला जायचं. इथं काय कवर. टी व्ही आणण्यासाठी डोकं लागत भाऊ. आपल्याकडे पैसे तर नाही. बघ सोनं खोटं घेतलं. खोटं सोनं हे घालायचं. मी घालणार आहे तुला पण एक चेन देईन. फक्त आहे ना तिथं गेलं काय दाखवायचं माहिती का. तसं का मायकले पैसे असं दाखवायचं. फक्त तू म्हणायचं वा 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 वा. गोप्याला पण घेऊन जाऊ. तो पण म्हणू लागायला चालन. मग इथं नाटक कंपनीतून 5-6 कलाकार सांगितले. ते पण म्हणणार येणार सेल्फी काढणार आपल्या बरोबर. कसं ते आपण शोरूम आल्याला गंडू आणि टी व्ही आणू. चल आता चल. असा किस्सा आहे वय. मला तरी म्हणतोय काय झालं काय झालं. मग भाऊ तिथून गेलो आणि अजून तुला सांगत होते नाटक कंपनी फोनवर आले त्या माणसाचं पेमेंट करा कलाकारांचं. मी तिकडे जाईना फोन उचली ना. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का सोनं घरी ठेवलंय ते खोटं. ते पण माग नाही देणार भाऊ. फुकटेचे किती काय झालं. गरीब आम पैसे राहणार चुकी. आता इथून विवाह तिकडे चालला त्याच्या शिफ्टी आली. बरं इथून कान पडा ठेवून उलट्या आताची. मग काय म्हणला गोप्या. गोप्या मी चापतीच पाडीन भाऊ तुला. तुला म्हणाल तुला सुमितला म्हणतो मी. सुम्याला काय मला वाटलं मलाच आणलं. तुम्ही